दीपावली के मौके पर जिला अधिकारी और जिला निर्वाचन अधिकारी कार्यालय ने लोकशाही दीपावली प्रतियोगिता का आयोजन किया है, जिसके माध्यम से लोगों में चुनाव के प्रति जन जागृति बढ़ाने का प्रयास किया जाएगा। इस प्रतियोगिता के माध्यम से कल्याण डोंबिवली महानगर पालिका ने आगामी चुनाव से पहले मतदाताओं को जागरूक करने के लिए मुख्यालय के बाहर आकाश कंदील लगाई है, जिस पर लोकतंत्र, चुनाव, मतदान, ईवीएम मशीन की प्रतिकृति बनाई गई है। ममता के अतिरिक्त आयुक्त सुनील पवार ने बताया कि इस प्रतियोगिता में भाग लेने वाले लोगों ने घरों के बाहर आकाश कंदील लगाते वक्त उसमें चुनाव और लोकतंत्र से जुड़ी प्रतिकृति का उपयोग करना चाहिए, जिससे और अन्य लोगों में जन जागृति बढ़े। मंगलवार को ममता के अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, सचिव संजय जाधव, जनसंपर्क अधिकारी माधवी पोफले सहित अन्य कर्मचारियों की उपस्थिति में श्रीफल तोड़कर प्रतियोगिता की शुरुआत की गई। आगामी मनपा चुनाव के लिए मतदाताओं को जागरूक बनाने की केडीएमसी की ये नई पहल है। आकिब शेख, जी वार्ता न्यूज, कल्याण। निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम, मतदार नोंदणी अभियान हे सुरू केलेलं आहे आणि ह्या अभियानाचा भाग म्हणून महापालिकेनं हे 1 नोव्हेंबरपासूनच याच्यामध्ये भाग घ्यायला सुरुवात केलेली आहे। आज जो आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे, आपण एक आकाश कंदील आणि रांगोळी स्पर्धा, तर हा दीपावलीचा जसा महोत्सव आहे तसाच लोकशाहीचा महोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे। आणि दीपावली आणि मतदार नोंदणी अभियान हे एकत्र आल्यामुळं ही आपण स्पर्धा ठेवलेली आहे निवडणूक आयोगाच्या मार्फत। ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे, महापालिकेनं पण या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे। मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपणही या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा। आकाश कंदील आणि रांगोळी याच्या माध्यमातून लोकशाहीचे, मतदार नोंदणीचे काही संदेश असतील ते संदेश आपण काढावेत आणि निवडणूक आयोगाला पाठवावेत, त्यासाठी आपल्याला बक्षीस पण मिळणार आहे। आणि याच्यापेक्षा महत्त्वाचं हे मतदार नोंदणी अभियान सर्वांच्यापर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी 18 वर्षाच्या वरच्या आपल्याला करायची आहे। मतदार यादीमध्ये नाव नसेल किंवा दुरुस्ती करायची असतील, पत्ते बदलायचे असतील तर ते पण करायचं आहे। आणि सर्वांनी अगदी उत्स्फूर्तपणे ह्यामध्ये भाग घ्यावा आणि मतदार नोंदणी अभियान यशस्वी करावं, असे एक आवाहन आणि विनंती मी सर्व नागरिकांना करत आहे।